आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी आणि फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणला. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कागल शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि नगराध्यक्षा सौ माणिक माळी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. घोरपडे कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा सौ माणिक माळी, पक्षप्रदोत नितीन दिंडे, सतीश घाडगे यांनी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून जलाभिषेक घालण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला होता. सकाळपासूनच शहर शिवमय झालं होतं. शिवकालीन कथा पोवाड्यांच्या माध्यमातून सुरू होत्या. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भगव्या टोप्या परिधान करून बसस्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमा झाले. नगरपालिका चौकातील तसेच शहरातील शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, संजय चितारी, पद्मजा भालवर, आशा जगदाळे, राजेंद्र साळुंके, राहुल घोरपडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.